नमस्कार, आम्ही युसुफ सईद पर्यंत आपल्याला जोडले गेले वी स्पोर्ट्स ओपनिंग सेरेमनी मध्ये. नक्कीच पाहायला गेले खूप सारे एंट्री झाले, गेले लेजेंड्स प्लेयर पाहायला भेटले आपल्याला. आता आपल्याला पाहायला भेटते एक असा खेळाडू ज्याने आपल्या म्हणजे खेळामुळे लोकांची प्रसिद्धी आपल्याकडे खेचून घेतली, एक नाव मोठ्या टेनिस खेळ घेऊन गेला, तो म्हणजे दांडी भागामधला, दांडी गावामधला, पालघर जिल्ह्यातला विशाल तामोरे. तर वेलकम विशाल, आपला या इंटरव्ह्यूसाठी वी स्पोर्ट्स मध्ये हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सर. नक्कीच विशाल, कसं वाटतं तुला ऍज अ गेस्ट बोलायला गेले अनिकेत राऊत आणि विशाल दादा वैद्य यांच्याकडून वी स्पोर्ट्स ओपनिंग सेरेमनी ऍज अ गेस्ट तुला बोलायला गेले, त्याबद्दल तू काय सांगेल? मी प्रथम अनिकेत राऊत आणि विशाल दादांना थँक्यू बोलतो की त्याने हा म्हणजे प्लॅटफॉर्म जो उचलला आहे तो पालघर जिल्ह्यातील नाहीतर पालघर तालुक्यातील मुलांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. आणि इतर इकडे जर भोईसर पालघरमध्ये जर बघितलं तर स्पोर्ट्सचं दुकान अगोदर मिथुन पागदरे म्हणून होतं, परंतु विशाल स्पोर्ट हे एक स्पोर्ट्स नाही तर आता एक महाराष्ट्र लेवलला आता हे स्पोर्ट्सचं ॲम्बॅसेडर घेऊन चाललेले आहेत. तसेच की विशाल वैद्य एक हे सर एक म्हणजे एक दयाळू आणि एक प्रामाणिकपणा यांच्यात चांगले आहे. आणि अनिकेत राऊतमध्ये तर आमचे कॅप्टन कूल टीमला लीड करण्यामध्ये अनिकेत राऊत यांचा भरपूर मोठा योगदान असतो. आणि तसेच त्यांच्या विशाल दादा बरोबर आता अनिकेत राऊत यांनी जी म्हणजे संबंध चांगले ठेवले की आपण स्पोर्टच्या ह्याच्यामध्ये जर चांगले कारागिरी उंच उठवायची असेल तर मला तुम्हाला सपोर्ट करावा लागेल, हे अनिकेत राऊतने चांगलं काम केलेलं आहे. नक्की विशाल पाहायला गेलं तर विशेष नक्कीच पाहायला भेटले अनिकेत राऊत विशालबद्दल बोलायला, जेन्युइन आहे, चांगली व्यक्तिमत्व साफपणाचे व्यक्तिमत्व दोन्ही आहेत आणि एकदम जोडले त्या दोन्ही एकाच पायरीवर सवार आहेत, एकाच नावावर सवार आहेत, ते खूप पुढे जावं असं नक्कीच आमच्या देवपण प्रार्थनाशील देवाचरणी. तर आता मी बोलतो क्रिकेटकडे विशाल, जेव्हा तू क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली तर कुठल्या संघामध्ये, दांडी गावामधून तू सुरुवात केली असेल, पहिला तू संघ खेळला असेल दांडीमध्ये, त्यानंतर पाहिलं जेव्हा तू बाहेर आला गावात तर तुमच्या दांडी क्रिकेटमध्ये खूपच पहिल्यापासून क्रिकेट खेळतात आपले सांगितले विश्वनाथ भाऊ त्यांच्या वरती पण खूप क्रिकेट होते, परंतु तू संधी कधी भेटली क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी दांडी गावामध्ये? मी प्रथम क्रिकेट जेव्हा चालू केलं तेव्हा मी मित्रपरिवार सी संघात खेळत होतो, पण तेव्हा आम्ही भरपूर लहान होतो, शाळेत जायचो तेव्हा मी 6वीला होतो. तेव्हा माझ्याकडे जी क्षमता होती, माझ्याकडे जो कॉन्फिडन्स होता, मला मित्रपरिवार संघामध्ये जेव्हा मी स्थान मिळवलं तेव्हा मला क्षेत्रनुषणामध्ये सहभागी केला होता. तेव्हा माझी प्रथम टुर्नामेंट होती तलासरी येथे, तेव्हा पालघर पालघर तालुक्यातील सर्व बलाढ्य संघ म्हणजे फायर पास्तड, पवनसूत नवली, दर्शन इलेवन उच्छडी हे सर्व संघ होते. आणि तेव्हा मित्रपरिवार संघात मी प्रथमच मी योगदान प्राधान्य केलं होतं. तेव्हा मित्रपरिवार संघात मी जेव्हा क्षेत्रांसाठी मी खाली म्हणजे फिल्डिंग करण्यासाठी मी उतरलो आहे तेव्हा जेव्हा म्हणजे पालघर तालुक्यातील जे अष्टपैलू खेळाडू होते म्हणजे किरण घरत नंतर निरंजन प्रणय जैलीश तुषार हे सर बलाढ्य म्हणजे खेळाडू होते, नंतर उच्चडीतले प्रज्वल होता, हरकेश जयदीप हे सर्व खेळाडू होते. तेव्हा मला कवरच्या ठिकाणी फिल्डिंगसाठी उभा केला होता. तेव्हा विश्वनाथ भाऊ बोलले की तू इकडे राहा, आणि तेव्हा माझी फर्स्ट टुर्नामेंट होती, मनात माझ्या दडपण नव्हतं काय नव्हतं, जसं मी अगोदर खेळायचो तसंच माझं क्रिकेट मला होतं. जेव्हा मी लहान होतो तेव्हा हाईटला मी लहान होतो तेव्हा जे खेळाडू असायचे ते माझ्याकडे डबलसाठी टाकायचे, परंतु माझी रनिंग बिटवीन द अशी विकेट चांगली होती की माझ्याकडे मारल्यानंतर हातात मी तो चेंडू पकडून तो सरळ मी फेकायचा नाही, तो सरळ बॉलरच्या हातात द्यायचो ही क्षमता माझ्याकडे होती ना. तेव्हा माझ्याकडून फक्त एकच रन जायचा. म्हणजे जेव्हा तू टीममध्ये प्रारंभ केलं तर क्षेत्र म्हणजे फिल्डिंगसाठी एक बेस्ट फिल्डर, परंतु पाहायला गेलं आता पण विषयाला तुझ्या ती क्षमता आहे आपण पाहतोय, जेव्हा जेव्हा तू मॅचेस खेळतो बेस्ट कॅचेस तू घेतोय, म्हणजे रनिंग कॅचेस असेल डाईव्ह घेऊन ती तुझ्याकडे क्षमता आहे ऍज अ फिल्डर म्हणून, एक चांगली गोष्ट आहे, म्हणजे चांगली ऍज अ बॅट्समॅन नाही म्हणजे ऍज अ फिल्डर तू टीममध्ये घेतला गेला पहिला. नक्कीच ऍज अ बॅट्समन जेव्हा तू फलंदाजीसाठी घेतला गेला टीममध्ये मित्रभाव दांडीमध्ये जेव्हा खेळला ओपनरमध्ये तुला कधी चान्स भेटला? मी प्रथम उमरुड होती, पहिली टुर्नामेंट होती नाईट टुर्नामेंट, तेव्हा आमच्या संघातले काही खेळाडू
म्हणजे जे चांगले खेळाडू ते आले नव्हते त्या दिवशी. क्वार्टर फायनलचा सामना होता आणि पालघरसोबत मॅच होती आणि आमच्या संघाच्या 3 ओव्हरमध्ये फक्त 18 रन झाल्या होत्या. 18 रन झाल्या होत्या तेव्हा 8 विकेट संघाच्या गेल्या होत्या. तेव्हा मला चान्स मिळाला बॅटिंगसाठी. तेव्हा मला 4 बॉल मिळालेले. तेव्हा 4 बॉलात मी 18 रन मारलेले आणि माझ्या संघाला मी म्हणजे बॉलिंग अटॅकच्या हिशोबाने मी संघाला मजबूती परत नेऊ शकलो. तेव्हापासनं मी बॅट्समॅनच्या गंतीत उभं राहिलो आणि माझी जी माझी कारकिर्दातली माझी हाफ सेंचुरी जी मी ठोकली फर्स्ट टाईम ती आर्यन ग्राउंडवर होती. आर्यन ग्राउंडवर हौशी नांदगाव संघ हा बलाढ्य संघ होता आणि तेव्हा म्हणजे जर्क गोलंदाजी चालायची आणि नांदगावमध्ये तर भरपूर चांगले चांगले गोलंदाज होते. तेव्हा विश्वभाऊ बोलले की आपल्याकडे प्लेअर नाही आहेत, आज तुला ओपन करायचे. तर विश्वनाथ दौने एक लेजंड क्रिकेटर होते. अजूनपर्यंत ते आमच्यासोबत आज 50वी गाठले आहे. अजून आज ते त्यांच्यामुळे आज माझं क्रिकेट चांगलं होत गेलं आहे आणि आता तर प्रोफेशनल क्रिकेटमध्ये तर अजून माझं चांगलं क्रिकेट होत गेलं म्हणजे माझ्यासोबत राकेश तांबोरे आणि विश्वनाथ दौने आणि तसेच मोठा क्रिकेट खेळण्यास आम्हाला जे प्राधान्य मिळाले ते रोहन हळदणकर म्हणजे स्टार सीसी दांडी पालघर म्हणजे आमचे होणार होते. तर विश्वनाथ दौने याने मला क्रिकेट खेळण्यास प्रवृत्त केलं आणि मला चान्स मिळाला आणि पालघर येथे टुर्नामेंटमध्ये मी 20 चेंडूमध्ये 52 मारलेल्या. तेव्हा माझा म्हणजे करिअरमधला माझा पहिली हाफ सेंचुरी होती. नक्कीच चांगली तू आठवण तुझ्या अजून माइंडमध्ये आहे. जसं तू खेळतोय क्रिकेट ॲज अ फिल्डर ॲज अ बॅट्समन तर नक्की तुझे चांगले क्रिकेट विश्वनाथ दौने जे ॲज अ लेजंड प्लेअर अजून पण ते खेळत आहेत. 50वी गाठले असेल एक स्पिनर गोलंदाज म्हणजे फलंदाजांना चकमा देणारे गोलंदाज त्याचं अजून पण नावाजलेले आहेत. नक्कीच तू जेव्हा मैदानामध्ये उतरायला त्यांच्याबरोबर खेळण्यासाठी खूप लोकांना असं वाटतं की तुम्ही वडील आणि पुत्र आहेत असं लोकांना वाटायचं का की सेम तुमचा ट्रेनिंग तसा असायचा. तर नक्की चांगले गुरु तुला भेटले त्यांच्यावर तू क्रिकेट खेळू शकला अजून खेळतोय. नक्कीच मी विचारू तुला मिस्टर विशाल की आपण जेव्हा क्रिकेट खेळणार पालघर भागामध्ये खूप सारे क्रिकेट खेळलाय पालघर भागामध्ये ओपनमध्ये जेव्हा तुला चान्स भेटला तर कुठल्या संघामध्ये तू बाहेर खेळण्यासाठी गेला पालघर जिल्ह्याच्या बाहेर? प्रथम मी असं तर एक गाव एक संघ होयाच्या आपला खारडीमध्ये नारंगी ह्यासाठी एक गाव एक भरपूर व्हायच्या आणि तिकडून ओपनच्या टीम पण एक पॅनलमधून ओपनची टीम आणि एक पॅनलमधून एक गाव एक टीम. तेव्हा आम्ही फायनलमध्ये असायचोच आणि आमच्यासोबत ओपनचा संघ लागायचा. तेव्हा मी फर्स्ट टाईम ओपन म्हणजे खेळायला गेलो ते नारंगी ह्या ग्राउंडवर. तेव्हा नारंगीचा एक म्हणजे नितीन कोळी हा एक बलाढ्य प्लेअर होता आणि की त्याने त्या ग्राउंडवर भरपूर कारनामे केलेले आहेत आणि तेव्हा माझी फर्स्ट टुर्नामेंट. तेव्हा त्या संघासमोर मी सलग 5 बॉल 5 षटकार मारले होते. परंतु क्रिकेट हे जड उतरचं आहे तरी नितीन कोळीने मला पण 5 बॉल 5 सिक्स मारलेले. आणि तसंच तर खारडी एक मैदान आहे हे भरपूर मैदान एक मोठं म्हणजे चांगलं मैदान आहे तिकडे म्हणजे षटकारांची पंढरी अशी म्हटली जाते खारडी. नक्कीच विशाल चांगले तू आम्हाला आठवणी सांगत आहे. आता सध्याच्या घडीमध्ये पालघर तालुक्यामधले खूप लेजंड प्लेयर्स आहेत मोठे प्लेयर्स नाव झाले प्रज्योत अंबरे असेल अनिकेत राऊत असेल राकेश प्रभू आहे प्रीतम बारी आहे तुझं नाव आहे विशाल तामोरे. आता सध्याच्या घडीमध्ये तू जरा खाली म्हणजे येत नाहीये जात नाही बाहेर खेळण्यासाठी तुझं काय प्रॉब्लेम आहे खेळण्यासाठी जात नाहीये तुझं काय जॉबसाठी जात नाही का मग टीममध्ये स्क्वॉडमध्ये जागा बनत नाही का परफॉर्मन्स खाली आहे तुझं काय असं का प्रॉब्लेम चालू आहे? नाही असं काही नाही परंतु मी जेव्हा क्रिकेट चालू झालं ओपनचं मी भरपूर टुर्नामेंट खेळलो परंतु जेव्हा पप्पा म्हणजे रिटायरमेंट घेतलं तेव्हा मला पप्पांच्या जागेवर जॉबसाठी बोलावलं आणि ज्या जेव्हा जॉबसाठी बोलावलं तेव्हा टुर्नामेंट चालू झाल्या आणि नवीन जेव्हा जॉबला मी चालू झालो तेव्हा मी सुट्टी सध्या मारू शकलो नाही क्रिकेटमध्ये आणि क्रिकेटमध्ये सध्या मी लांबच राहिलो होतो. परंतु मला भरपूर जण म्हणजे माझे राकेश तांबोरे अनिकेत विश्वनाथ भाऊ भरपूर बोलले की तुझं क्रिकेट भरपूर मोठं आहे बोलतो जर तुला जर तुझं नाव परत जर तुला आणायचं आहे तर तुला या म्हणजे तुला क्रिकेट चालू ठेवा लागेल. तर मी राकेश भाऊला बोललो आता तर मी रेग्युलर क्रिकेट खेळणार आहे तर मला माझा क्रिकेट जे अगोदरचं क्रिकेट होतं ते मला आता परत मला जागा करायचं आहे आणि मला जी माझी मोठी मोठमोठ्या खेळी जे मी खेळलो आहे
ती माझ्या संघासाठी मला आता खेळायची आहे, कारण की जेव्हा जेव्हा टीम अडचणीत असते तेव्हा टीममध्ये प्रीतम भारी आणि विशाल तांबोरे हे एकच हे दोन हुकमी प्लेयर आहेत की ते टीमला त्या संकटातून बाहेर काढू शकतात, ते आम्ही हे दोन हुकमी प्लेयर आहेत. तर त्यांची जी सर्वांची जी मनो म्हणजे इच्छा आहे की हे दोन खेळाडू जर आपल्या टीममध्ये रेग्युलर म्हणजे राहिले आणि टचमध्ये जर राहिले तर आपल्या टीमला काही प्रॉब्लेम नसेल, कारण की ह्या दोन खेळामध्ये एवढी क्षमता आहे की कुठल्या क्षणी हे कुठली गेम कुठे फिरू शकतात ह्या दोन खेळाडूमध्ये ही क्षमता आहे. नक्कीच सांगायला गेलं तर तू क्रिकेट जर थांबला गेला जॉबसाठी, नक्कीच तुला परत राकेश तांबोरे सर आहेत जे मॅनेजर आहेत पालघर संघाचे ते तुला बोलवत आहेत. नक्कीच हिंदीमध्ये एक डायलॉग असा आहे की फर्क इससे नाही पडता की आप शुरू कहां से करते हो, फर्क इससे पडता आहे की आप खतम कहां पे करते हो. नक्कीच तुझा काळ परत येईल, तू नाव परत तुझा मोठा होईल, आमची नक्की शुभेच्छा असतील तुला विशाल. एक शेवटचा तुला प्रश्न अजून असेल असा की वी स्पोर्ट्स जे आहे त्याने एक त्याला शुभेच्छा काय असतील तुझ्याकडून, म्हणजे तुझ्याकडून चांगली शुभेच्छा गुड विशेष वी स्पोर्ट्ससाठी काय असतील. मी प्रथम विशाल वैद्य आणि अनिकेत राहून यांना एकच सांगतो की ही जे तुम्ही प्लॅटफॉर्म जो उचलला आहे तो आता तुम्हाला आणि सर्व जे पालघरमध्ये जे खेळाडू आहेत त्यांना महाराष्ट्रभर पोचवायचं आहे, आणि विशालभाऊचं जे नाव आणि अनिकेत राहूंचं नाव हे आपल्या पालघर तालुक्यामधील खेळाडू आहेत त्यांना भरपूर लांब पोचवायचं आहे, आणि पोचायचं नाही तर गल्लोगल्ली नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वी स्पोर्ट्स हे काय आहे हे सर्व प्लेयरला पालघर तालुक्यातील जे खेळाडू त्यांना हे सिद्ध करायचं आहे की विशाल वैद्य ह्यांचं हे नाव अनिकेत राऊत यांचं नाव हे महाराष्ट्रात नाव गाजवलं पाहिजे. नक्कीच धन्यवाद, तू बहुमूल्य वेळ आम्हाला दिलाय, धन्यवाद म्हणाल तुझा आम्ही. वी स्पोर्ट्सकडून मी युसुफ सय्यद. नक्कीच आपल्याबरोबर जोडले गेले होते विशाल तांबोरे, दांडीगावमधले जॉन्टी नावाने प्रसिद्ध असलेले खेळाडू, आपल्याबरोबर बहुमूल्य वेळ दिलाय, तर धन्यवाद. उद्याच्या दिवसामध्ये तुमची मॅच नक्कीच पाहायला भेटेल आम्हाला टेनिस क्रिकेट बिग बॅशमध्ये. तुम्हाला बेस्ट ऑफ लक विशाल. थँक्यू. ओके धन्यवाद.